परप्रांतीय इसमाला निर्जन स्थळी घेऊन जाऊन त्याचा निर्घुण खून करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना एमआयडीसी पोलिसांनी जेरबंद केले। 7 डिसेंबर 2023 रोजी फिर्यादी दुर्गादेवी ओमप्रकाश महतो यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली की 6 डिसेंबर 2023 रोजी पती ओमप्रकाश महतो यांचा प्लॉट नंबर F71 च्या पाठीमागील एमआयडीसी अहमदनगर येथे कोणीतरी अज्ञात आरोपींनी अज्ञात कारणासाठी त्यांच्या डोक्यात पाठीमागून वार करत गंभीर जखमी करत जिवंत ठार मारले। या आशयाच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करत असताना सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप यांना गोपनीय माहिती मिळाली। विश्वास गायकवाड आणि अक्षय उर्फ शंभू सकट यांनी हा खून केला असून ते औरंगाबाद कडून अहमदनगरच्या दिशेने येत आहेत। त्यावरून एमआयडीसी पोलीस स्टेशनचे तपास पथक संबंधित आरोपींना पकडण्यासाठी रवाना झाले। आरोपी हे हॉटेल इंद्रायणी कडून तपोवन रोड कडे येत असताना पडक्या महालाजवळ तपोवन रोड येथे सापळा लावला। आरोपी हे विना नंबरच्या स्कूटीवर येत असताना पोलिसांना पाहून पळून जाऊ लागले। सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र सानप आणि तपास पथकातील अंमलदार यांनी या आरोपींना मोठ्या शिताफीने अपाटलाक करत पकडले। त्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडे त्यांचं नाव विचारलं असता विश्वास गायकवाड आणि अक्षय उर्फ शंभू सकट, राहुल धोत्रे अशी आरोपींनी नावं सांगितली। संबंधित आरोपींना पोलीस स्टेशनला आणून गुन्ह्याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की परप्रांतीय मयत ओमप्रकाश महतो याचे आणि आमचे दारू पिऊन भांडण झालं होतं, त्यावरून आम्ही त्याच्या डोक्यात लाकडी दांडक मारून त्याला जिवंत ठार मारलं असं सांगत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली। त्यामुळे या आरोपींना गुन्ह्यात अटक करण्यात आली असून हे आरोपी सराईत गुन्हेगार असून त्यांच्या विरुद्ध विविध गुन्हे दाखल आहेत। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।